आता आपण जर सावलीत बसलो तर लेकराच्या डोक्यावर आरक्षण नसल्यामुळे जे ऊन पडलंय त्यांना सावली निर्माण करण्यासाठी एकजूट दाखवा. सरकारला जर जाणीव असली ना, त्यांनी मराठ्यांच्या वेदना जाणून घेणं गरजेचं आहे. हे लेकरू खूप काही किलोमीटरवरून गुडघ्यावर चालत आलाय, त्याचं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारला जर लाज असली तर त्याने जरा मराठ्यांच्या वेदना समजून घ्याव्या. तिथं असं बरळत आहे सध्या ते यावल्याचे येडपट, एकदा आरक्षण मिळून द्या, एकदा आरक्षण मिळून द्या, त्याच्यात किती दम हे मला एकदा बघायचंय. दादा माझी सावलीला बसलेल्या मराठा बांधवांना विनंती आहे, लेकरावरच्या आपल्या लेकर जे उन्हात तळपत आहेत त्यांच्यावर आपल्याला सावलीचं छत्र धरायचंय. आपण उन्हात बसल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय नाही मिळणार, कारण मी सुद्धा उन्हात आहे. आपल्या सगळ्याला विनंती आहे, आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांनी आपली एकजूट दाखवा. एकजुटीशिवाय मराठ्यांना पर्याय नाही. सगळ्यांनी ग्राउंड मध्ये या. आपलं विराट रूप जर आपण एकत्र बसलो तर दिसणाऱ्या यावसा नगरीत प्रचंड संख्येनं मराठा समाज जमलाय. एक 20 मिनिटं जर तुम्ही उन्हात बसले तर आपली एकजूट दिसल. लेकरा बाळांच्या डोक्यावर आपल्याला सावलीचं छत्र धरायचंय. आता आपण जर सावलीत बसलो तर लेकराच्या डोक्यावर आरक्षण नसल्यामुळे जे ऊन पडलंय त्यांना सावली निर्माण करण्यासाठी एकजूट दाखवा. झाड झुडपाखाली बसायचं बंद करा. आळस झटकून पूर्ण शक्तीनिशी मराठ्यांनी आता एकजूट दाखवायची. मराठा इतक्या ताकदीने एक झालाय की मराठ्यांना नुसतं उठून उन्हात या म्हणलं तर सगळ्याचे सगळे मराठी सावली सोडून उन्हात येऊन बसले. धन्यवाद तुमच्या मनापासून. त्यांना खुर्ची द्या ना, एक खुर्ची द्या एक. अरे नाही, इतकं वेळ कशाला. माय बापाओ, ही लढाई मराठा आरक्षणाची आता अंतिम टप्प्यात आहे. ही लढाई आता जिंकायची. आपल्या आई बापानं बघितलेलं स्वप्न आपल्याला साकार करायचंय. खाली बसा भाऊ, ते कवर गप नाही बसायचं, तुम्ही जवळ नाही बसायचे गप. तो टेका टेका खाली टेका पटापट, नाही तर ते आरडत राहते. आरक्षणाचा विषय तसाच राहील. मराठ्यांच्या मायबापानं मराठा आरक्षणासाठी ताकदीनं संघर्ष उभा करायचा ठरवला. प्रत्येक आई बापाचं स्वप्न मराठ्यांच्या आपले लेकर अधिकारी झाले पाहिजे, आपले लेकर नोकरीला लागले पाहिजे. यासाठी आई बापानं रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे आणि लेकर शिकवायचे. आपल्या मराठ्याच्या नशिबानं मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे आणि विजयाचा क्षण जवळ आलाय माय बापाओ. मराठा आरक्षण मिळून मराठ्यांचा विजय थोड्याच दिवसात होणार, त्याच्यात कसली शंका बाळगू नका. December पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार. पायावर गुडघ्यावर आलेला तूच आहे का? गुडघ्यावर चलत आलेला तोच बंधू आहे का? नाही का आलेत का? ये भाऊ इकडे. सरकारला जर जाणीव असली ना, त्यांनी मराठ्यांच्या वेदना जाणून घेणं गरजेचं आहे. हे लेकरू खूप काही किलोमीटरवरून गुडघ्यावर चालत आलाय, त्याचं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारला जर लाज असली तर त्यांनी जरा मराठ्यांच्या वेदना समजून घ्याव्या. जर आमचा संयमाचा बांध जर फुटला तर तुमचं काही खरं नाही. मग
सिस्टम वाले आवाज वाढवायचा आहे. बस 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 भैया बस बस चल बस खाली बस पाय दुखतील तुझे खाली बस मांडी घालून बस खाली मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे मायबापो. आपल्या लेकरानं 70 वर्ष या मराठा आरक्षणाची वाट बघितली. मराठा आरक्षणाच्या विजयाचा क्षण आता जवळ आलाय. कवर गोंधळ घालता तुम्ही राव दिनो बा नुसता गोंधळा गोंधळा सात पिढ्या गेल्या ना. ऐका ऐका आता थोडं आणि विजय जरा जवळ आलाय त्याच्या साक्षीदार व्हायचं. खाली बसा वर बसा म्हणण्यातच वेळ घाला. कोणीच कोणाला काहीच म्हणू नका. कोणीच कोणाला काहीच म्हणू नका. खाली बसा सुद्धा म्हणू नका. शांतरा यांना सांगाव मी मराठीत सांगतोय म्हणून काहीच म्हणू नका. खाली म्हणू नका आणि वर म्हणू नका. तो यावल्या आलाय वाटतं. तो खाली बसणारच नाही. तिथं असं बरळत आहे सध्या ते यावल्याचे येडपट. एकदा आरक्षण मिळून द्या एकदा आरक्षण मिळून द्या त्याच्यात किती दम हे मला एकदा बघायचं आहे दादा. असं बरळत आहे मोगम काही माया कवितात वाचून दाखायला लागले ते आता. अरे तुला काही काम आहे का नाही दुसरं हेच येडपट. परत म्हणतात मला लय बोलत आहेत. मी त्याला बोलत नव्हतो काल. त्याला काही बोलायची गरज होती का आता. परत म्हणतात तेवढं बोलतो तू करतोस तसं.